गणगौळण झाली सुरू हो गणगौळण झाली सुरू पायी घुंगरू लाग थर थरू उडाली घाई सुरता लाल मारी मिठी दिठीला दिठी फुटावी ओठ शब्दाची लाही सभाजनाची झाली गर्दी हो सभाजनाची झाली गर्दी जमले बहु दर्दी लागली वर्दी शिवाच्या कानी शिवाच्या कानी शिवाच्या कानी गणगोत करूनी गोळा नटेश्वर भोळा की लगबग आला कैलासावरुनी संगती बाळरू पडे गजानन पुढे बघतो चहूकडे कौतुका बोटी या वरदान रसिका वरा वरदान रसिका बरा तुमच्या लेखरा आशीर्वाद करा आजही मोठी आजही मोठी तुम्ही उदार आश्रय दिला ओ तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला जगाला दिसली अंदोवरी तुमची कृपा तोवरी वाण आम्हाला कसली कशी अशी मी खिडकीत राहते उभी अशी मी खिडकीत राहते उभी किती किती सांगू हो आता बाई सांगू हो मला रमणा किती किती सांगू हो आता बाई सांगू हो मला रमणा अशी मी खिडकीत राहते उभी अशी मी खिडकीत राहते उभी
कशी अशेनी बोला की खिड़की तरह दे उभी अशेनी खिड़की तरह दे उभी कितनी कितनी सांगो हा अतबल सांगो हा मलरा मला कितनी कितनी सांगो हा अतबल सांगो हा मलरा मला अशेनी खिड़की तरह दे उभी अशेनी खिड़की तरह खड़ गया गम्मत कर
बघुनी हॉर्न वाजवा, बाजू देऊनी रिक्षा पळवा, हरदळ बघुनी हॉर्न वाजवा, बाजू देऊनी रिक्षा पळवा, फुला फालनी थेट जाऊ दे, ब्रेक नका मारू, राया आता रिक्षा होऊ दे सुरू, राया आता रिक्षा होऊ दे सुरू, राया आता रिक्षा होऊ दे सुरू। वाटन जाऊ पुण्याला, कळून देऊ नका हो कुणाला, कॅम्पा मधन फिरू आणि मग जीवाची मुंबई करू, असं का राया आता रिक्षा हो दे सुरू, 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 राया आता रिक्षा हो खुदा सुरू, राया आता रिक्षा हो खुदा सुरू, राया आता रिक्षा हो खुदा झेल्यांना सुपारी द्यायची म्हणता, द्यायची म्हणून काय करता, द्यायची सोडायची का ती, एकदम मिळायची कलम घेऊ, मग ही महिना आपल्या गावाकडे न्यावी म्हणता, न्यावी म्हणजे काय, न्यायची सोडायची का ती, 15 हजार आलायच की तोंडावर, दुसरी एखादी बारी बघायला नको नव, आणि कुठली आणि काय बारी बघता हो, सोडा ठाकूर तरी बघा हो, काळी येवदार ते बघा, बाई आली नमस्कार, राम राम, सुपारी द्यायला आलो होतो, म्हणजे आवाज ना हो, असं मग बोला की, सुपारी तर घ्या, आपण कुठली काय सांगशील का नाही, अहो सुपारी घ्यायची मुकाट्या ना, आणि याच बघा आमच्या गावाला असा दणका उडून देऊ बघा, ही सुपारी आणि हे 100 रुपये सचका, तुमची काय विदागी असेल आम्ही मानते, आता 15 ऑगस्टला आमच्या गावाला यायचं, आपण तुमच्या गावाचं नाव गा, नाव ठकवाडी, ठकवाडी या बाया, मग नाही आम्हाला यायचं, चल बाई चल, अरे नाव नाही निघत गावाचं, गाव चांगला आहे, सुधारलेला आहे, सोन्यासारखी माणसं आहेत, एकदा येऊन तर बघा, जीव रमण हो तुमचा, एकदा आमच्या गावाकडे येऊन तर बघा, हा निघूची वाटणार नाही बघा तुम्हाला, आपण गाव सोडील आम्हाला, नाहीतर तिथं जन्म काढायची पाळी यायची, असं काही मनात येऊ नका हो, तुम्ही आला म्हणजे आपण आज रमून जाल बघा, बरं तर 15 ऑगस्टला यायचं बरं का, हे काय असंच निघाल्याचं ते तुम्ही बोलला म्हणजे ते घेतल्यासारखंच आहे हो, पण त्याचं काय तुम्ही याच म्हणजे झालं, तुम्ही आला म्हणजे सगळा पदरात पडल्यासारखं होईल बघा, असं कसं सुपारी घेतली म्हणजे येणारच, आम लागेन करून गाण्याचं एकदा दोरलं बांधल्यावर ना अंदा येते का म्हणून विचारायचं असते, मुराळी झाड आहे ना ग, आम्हाला मुराळी नाही लागत, बरं तर 15 ऑगस्टला इचरायचं नाही, येतो नाव राहील ना ध्यानात गावाचं, थकवाडी, हा थकवाडी राईट राईट, बर Thank you.
रामबाण पाटील कार हा तुमच्या वाड्यावर जाऊन आलो रातच तुम्ही इशिरा म्हणून वाट बघत होतो तीन महिना या भागात फिरकू नका म्हणून सांगितलं होतं मग पुन्हा तोंड घेऊन का आला असा नाही पण कोण बोलला ह्यो जी मी पुन्हा बिनभाड्याच्या खोलीत हवा खायला जायचंय जणू असं कसं तवा सोडून आणला तवा काय काय करावं लागलंय माझं मला माहित आम्ही वजन खर्च करायचं मुठीनं पैसा इसकडायचा आणि तुम्ही पुन्हा पुन्हा असं का छान खाता रे कल्या का पुन्हा खोडं फुरफुरायला लागलं त्यांनी कुत्र्याकडे थकललं तो माझ्या दारातून उभा राहिलास आणि आता पुन्हा त्याचं खरकट खा निघालास गप सांगीन तसं वागायचं जा होय जी मी सांगितल्याशिवाय इकडे फिरकायचं नाही राम 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 सापडला नाही नाही तो बघा पळाला पळाला अरे पकडला पकडला त्याला पाटील आता काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे कायमचा काय हो कांद्याला आणि बिस्मिल्ला कशाला होते चला अहो मेलेला काय मारता चला पाटील आम्ही निघतो आता पाटील मी बी चलतो ठीक आहे ठीक आहे राम राम पाटील राम राम शाळेला का होय नवीन मास्टरीन कशी काय म्हणजे शिकवती बरं नव शिकवते की बर वस्त्र चांगला बरं काय आता हे मला सांगतायच नाचकन तरी बघा काही कळचा काटा काढणार नाचकन काय म्हणताय राव चांगला जर्मली वस्त्र आहे कापलेलं बी कळायचं नाही पहिला तापत राहायचं असतो तापत राह कामात आहे आता ए कुंभारा का रे काय लागलाय चाकीर वाला मरदा गाड गाड बघ गाड ग काय म्हणताय राव चांगला पुणेरी माठ आहे माठ वय वय अरे बापच्या पडवर का मागणी हिंडायला लागले काय कंपनी गुराळ कवा तुपकी चालू आहे वय आवाज ते देशीलच की म्हणजे चार आठ दिवसात गाळा फाय बनायचं सांगून नको माझ्या जॅकेट येळेला दिलं पाहिजे जत्रा अगदी तोंडावर आली हा येते की काय लागला तुझी संतनाला जेवढ देत नाही तर हे बायक्या भरतात चौकत्र आलो ना अरे वय की हे काय बी होऊ दे पण आज आपण तिच्या संग बोलणार घास नाही तुझा तिच्या संग बोलायला अरे ती काय कोलाट्याची रंगी आहे होय माप घेताना वाटत तशी चेष्टा करायला बघत तू बायक्या म्हणतात मला राम राम बाई निघाला चालायला का तुम्हाला का पंचायत राग काय एवढा हा आमचे पोरग आहे तुमच्या शाळेत एक पालक आहे ना त्याने विचारतोय मी काय विचारता म्हणजे काय म्हणते आमचं बरं काय अभ्यास काय म्हणतोय त्याचा अशी चौकशी रस्त्यात करायची नसते बरं राहिलो मग जावा ए रंगे 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 अरे माप घ्यायचं आहे तुझं माप घेतो आईने तोंड बघ्या ना काळजी कर जा हो जातो आली बरं का ठीक आहे ती कोण तुम्ही का दिसत नाही पैलवान आहेत ते नाव काय दिसत काय जोड्या ठरणार आहे का असा पाठलाग करताय तुम्ही माझा अरे सर कोणी पाठलाग केलाय तुमचा मला सवडा एवढी मग माग माग का फिरता माझा म्हणजे रस्त्याने माणसानं जाऊ नये वय का रस्ता रिझर्व केलाय बाई माणसाला असं खेळण्यात काय मोठा पुरुषार्थ समजतो तुम्ही काय तकलीफ दिली चांगले पैलवान दिसतंय आणि मग आयतच पैलवान तुमच्या पुढे काय शड्डू मारला का दंड थोपटला रस्त्यानं जाताना खाकरता काय खोकरता काय शोभत का हे तुम्हाला अरे चा खाकरता काय म्हणजे आता खाकरा आला तर काय काढू नये असं
मग रस्त्याने तुमची आई बहीण जाताना तुम्ही असंच खाकरता? हो, कुणाची आई बहीण काढता? का एवढा राग आला तुम्हाला? वाय, आबरूचा प्रश्न आहे. मग शाळेत तुमच्या मुला मुलीने शिकवणाऱ्या बाईला आबरू नसते? तिच्या शिलाचं संरक्षण असंच करणार तुम्ही? काय केलंय मैदान सोडून काय असं पळून जायचं का? मग काय करतीय ती बघूया की? असं काय म्हणताय तुम्ही? मी बाई माणूस काय करणार तुमचं? मग ठीक आहे, मी हे सरपंचांच्या कानावर घालते. जा जा, कुठं चावडी मागे जाऊन फिरत द्यायची ते द्या, मी काय भेणार नाही. जनावर जरा मार्क दिसते बरं का? अरे चल रे. अरे एवढं मोठं हत्ती सारखं जनावर, ते देखील अंकुश लावलं तर चिरचिर करते. आणि हे कुठलं झाडाचा पाला? काय ना करा, काय तोरा. अरे चल, तिचा राग माझ्याव का? चल चला चला. सांगितलं नव नवीन हा आयतावर करती बिथर लागलाय. ते झालं, बेता बेताने येईल वळणावर. कस आरच्या, आज शाळा इकडं कुठं? मला थोडं बोलायचं होतं आपल्याशी खाजगी. हवं तर मी नंतर येते. ओ हे चालायचंच, आमचं खळत असं आहे बारामाही मळणी. नंतर कशाला, तुम्ही चला माडीवर. बर हे पाटील, मग मी जाऊ का? आज तू भेट, बाकीचं तू काही बोलू नको, ते मी बघतो. बर बर. आओ पर पाटील, आपल्या त्या सिमेंटच्या पोत्यात कसं काय करायचं? गाडव्या ना, तुम्ही कशाला काळजी करता? तूर त्यावर पडदा टाकलाय ना, बघू मागणं. आओ पर पाण्यात वाघ दडवला म्हणून वास मारायचा राहतोय होय. तुम्ही गप जा, बघू कसा दोर वळायचा ते सांगतो मागणं. बर मग चलू मी. जा. मग माझ्या कामाचं काय करायचं म्हणता सा? तुला सांगितलं ना हात वाला करायला पाहिजे म्हणून, मी सांगितली तेवढी जुळली कर, जा लाग तयारीला. होय होय. चला बाई, जरा जपून पायऱ्या निसरड्या आहेत, या माझ्या मार्गाला. काय सगळं शिस्तील लागलं हो? भांड्याला बाई मिळाली? हो परवाच मिळाली. असं या, बसा बसा हो, बसा. काय काम काढलंय? काही नाही, मला इथं राहणं अगदी कठीण झालं. का काय झालं? रस्त्याने जाताना लोक बोलतात काय, चेष्टा काय करतात. कोण तो असा कोण जीवावर उधार झालाय, नाव तर सांगा. त्या सगळ्यांची नाव मला कुठं माहिती? हो नुसतं वर्णन करा वर्णन, एकेकाचा फन्ना उडवतो. दारावर चित्र काय काढतात, आजकट बिचकट लिहितात काय? अरेच्या नावालाच ऐकतोय मी, असं कोण पेंटर उपजल्यात? मला गावात राहणं अगदी कठीण झालंय, मी ही एकटी, उद्या काही झालं तर काय करणार? मी बदलीच अर्ज करते. काय म्हणताय बाई, आम्ही कुणीच नव भाई, काय बी मनात आणायचं नाही. इकडे बघा, बघा माझ्याकडं. तुम्हाला एक सांगतो, कुणाला तरी जीव लावून राहिलं म्हणजे मनाला घोर नसतोय. ये रुगात झाडाचा आधार घेतो. चावल कुणी सांगितलं होतं का? लय वाईट वाटलं का, हत्ती शिकार गेली म्हणून असे किती जणी पापावर घेणार आहे? चुप, तुमचं सुवासन तुली पुढं, गप आपल्या पदून राहायचं, नसत्या भांडणीत तोंड घालायचं काम नाही. या काय आणलं? अरे बसा. गुरुजी, मला इथे राहायचं नाही, माझा अर्ज वर पाठवा आणि कृपा करून तशी शिफारस करा. पण झालं तरी काय असं? काय सांगू गुरुजी, घरातून बाहेर पडताना आणि शाळेतून घरी जाताना माझ्या अंगावर नुसता काटा उभा राहतो, तुमच्यासारखं जवळ बोलायलाही लाज वाटते.
मला कल्पना आहे त्याची. एकदा असं करू, सरपंचांच्या कानावर घालू. सरपंच का? भल्या माणसानं त्याचं नाव सुद्धा घेऊ नये. तिकडूनच आले मी आता. असं? मग काय झालं? काय झालं काय झालं हे सांगून मी माझी जीभ कशाला विटाळून घेऊ. गुरुजी, मला इथून बदलीच करून घ्यायची आहे. ठीक आहे, पण जाणार तरी कुठं तुम्ही? जिथं बदली होईल तिथं. म्हणजे दुसऱ्या गावाला असणार? मग तिथं तरी काय देवांची वस्ती आहे असं समजतं? मग माणसं सगळीकडे सारखी. खरं आहे हे, पण मला इथलं जीणं अगदी नकोस झालंय. हे बघा, तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात. यापुढे रोज मी तुम्हाला सोबत करत जाईल. मग झालं ना, बदलीने काय होणार आहे? एखाद दिवशी आगीतून उठून फुपाट्यात पडण्याचा प्रसंग यायचा. खरं नाही, मग जाब वर्गावर आत्ता घंटा. कोणा बाहेर? मी पिष्ठेचा गोपाळा. अरे मग बाहेर कशाला उभा राहिलास? आत यायचं नाही का? तसं न, तुमचं आत काहीतरी प्रायव्हेट चाललेलं होत म्हणून दारातच उभा राहिलो. प्रायव्हेट काय? प्रायव्हेट असं अडून ऐकणं वाईट नाही का? ते का पटका होता की कानावर? मग काय बोलायचं? बर काय का म्हणलंस? ही चिठ्ठी दिली आहे सरपंचांनी. मला असे पैसे देता येणार नाही. अहो पण ही सरपंचाची चिठ्ठी आहे. हो, ती वाचूनच सांगतो मी तुला. म्हणजे? म्हणजे असं, हा काही खासगी पैसा नाही, सरकारी पैसा आहे. त्याचा वापर नीट व्हायला पाहिजे, हिशेबी चोख ठेवायला पाहिजे. मग नको कोण म्हणतंय? 500 द्या आणि 500 दिलं म्हणून लिहून ठेवा म्हणजे झाला की हिशोब तो. हे बघ, तुला मी एकच सांग. काय? ते नियमात बसत नाही, ते मी करणार नाही. म्हणजे सरपंचांनी दिलेल्या चिठ्ठीचं काय चालत नाही म्हणा की? नाही, हा चालायचा प्रश्नच नाही. पण तू सांग, माग असेच पैसे दिलेस, त्याचा विनियोग तू काय केलास? मी तिची दारू प्यालो असे की तुम्हाला घेऊन काय करायचं? ही चिठ्ठी सरपंचांची आहे ना. अशा घरात बसून चिठ्ठ्या लिहायला त्यांचं काय झालं? इथे हिशेब ठेवा लागतात मला. अस मग हे जाऊन सांगतो त्यासनी की अशाने असं म्हणतात म्हणून. काय रे, तू का मला धाक घालतोस? काय घोळ चाललाय मास्तर? मास्तर, आता हातच्या काकणाला आरसा कशाला? सांगा की ह्यासनी काय सांगायचं ते. अरे त्यात त्यांना काय सांगायचं? काय भनगड आहे रे गोपाळा? अण्णा, हे मास्तर म्हणतात घरात बसून चिठ्ठ्या लिहायला तुमचं काय जाते? माझं? होय होय तुमचं. अरे अशा चुगल्या काय करतोस? आत्ता पातूर केली नाही पण आत्ता करतो अण्णा. आणि हे कुणा म्हणून बोलाव बरं? एका परक्या बाई म्हणून. कोण बाई? अहो ती मास्तरीन, त्या नव्या शाळेवर आलेली ती शाळेवर आलेली मास्तरी. मास्तर, ती बाई का आली होती इथं? त्या आल्या होत्या काही तक्रारी घेऊन. गावातले लोक त्यांना त्रास देतात, हे मी आपल्या कानावर घालणारच होतो. बरं, ते जाऊ दे. जो गोपाळा काय म्हणतोय, पैसे का दिले नाहीत त्याला? अहो अण्णा, तुमची चिठ्ठी घेऊन आलोय तरी मी दारातल्या कुत्र्यागत करायला लागेल मला. का? माझी चिठ्ठी म्हणजे सिनेमाचं हँडबिल वाटलं होय तुम्हाला? कोण कोण समजता तुम्ही मला? मी गावचा सरपंच आहे, निवडून आलोय. पण असं भडकायला काय असा राग? का असा राग? मी धाडलेल्या चिठ्ठीचा अपमान करता. काल खजिनदार झाला नाही तर आज जागीदाराचं आव्हान. पण मी काय म्हणतोय ऐकून तरी घ्या अगोदर तुम्ही. असा कुणा कुणाला आणि किती पैसा देणार? हा सोसायटीचा पैसा आहे, त्याचा वापर आपल्या तुम्ही व्हायला नको का? बस बस, मला व्याख्यान देऊ नका. भाषण आम्ही करतो, पैसे का दिले नाही तेवढं सांगा. आता वेगळं आणखीन काय सांगतो तुम्हा? तुम्ही चिठ्ठ्या देता आणि लोक त्या पैशाचा विनियोग काय करतात हे कधी पाहिलं का आपण? म्हणजे? अहो त्या बाळासा होताना उसाला सल्फेट घालतो म्हणून 500 रुपयाची उचल केली आणि त्या 500 रुपयात पोराचं लगीन करून 3 दिवस बँड वाजव. तसंच चांगबल्याचे बाबू विहिरीसाठी 1000 रुपये घेतले आणि 700 रुपयाचा रेडिओ घेतला आणि उगीच दबरा खडल्यासारखं करून पाणी लागत नाही असं सोडून केलं. असे 25,000 रुपये गुंतले. माझ्या सहीची चिठ्ठी आहे ना, मग त्या नाईतिकारांनी मला कशा सांगता? काय अंगावर आलं तर माझ्याकडे बोट दाखवा. मी त्याला भीत नाही पण हा शुद्ध अपहार वाटतो. असं आला ती पिशवी इकडे. आपण माझा ऐका तुम्ही. नाही नाही नाही, पण हे योग्य नाही. चिठ्ठी ठेवली आहे त्यात. हे योग्य नाही, ही शुद्ध जबरदस्ती. अण्णा साहेब, राजा का गरवाड्यावर? असं होय. ती बाई आली का? होय. तू हो मर बर तर गोपाळ. दिवान साहेब उठा, हात पाय सर धुवून घ्या.
काय ना ग, मी हात पाय धुतल्यात. कवालीस झाला की एक घटका. आता मधीच बरं का काय खल करायला ना ग, तर पाहिजे तर होय धान्य कमी का लावून दिलंस बाबा, दर्शन नावना कमी कमीच होय. तर मग जास्त लावून द्यायला तिकडे काय मिळतीचा येडा पडलाय, जेवढं पोटाला लागतं तेवढं लावून दिलंय. कसा माझ्या पोटाचा हिशोब केलास, आणि एवढं पोटापुरतं द्यायला आम्ही काय धर्माची आहे होय. अरे सख्खा भाऊ भरून समजा जमिनी तुझ्या स्वाधीन केल्या, त्याचा फायदा भाई हो असा. ईज गाडे गुळ मळलास, त्यातला तांबडा पैसा तरी धावायचा होतास, आमचंच खाऊन आणि वर आम्हालाच. खाल्लं खाल्लं म्हणायचं कारण नाही अक्का, गुळाला धारण काय आली, वीस गाड्या गुळ मळला पण जळा नंगावर बसल, जेच तेला झालं नाही खावा है. आणखी आता पीक बी नसेल आलं मग पाऊस होता का हुंदा. अरे पण सारं जग सांगत या की मला, जेमिनी समजा उघड्याच आहेत नवा जग सांगतोय ते खरं, आणि सक्का भाऊ सांगतो ते खोट. खोटच की, तुला सगळी हाव सुटली या, समजी कंडच वडाया बघतोयस. अस मग काय बेथाय तुझा, काय धोडा लागली अस तू सांगत वाटत. हे बघ आमदा काय तू आमचं शेत वीत करू नकोस. अस मग कोण येणार आहे पेराय तिथं का, गाडी लावून आमचं आम्ही पेरून घेऊ. वार भण आमची, म्हणजे आता पुत्र आम्ही केला तर सार्थक झालं म्हणायचं. हे बघ अक्का मी बी काही बोळ्यान दूध पीत नाही, तुमचं काय गोड बंगाल चाललंय हे सारे हिरू नाही. काय हिरू नाहीस, दिराच्या लेकाला दत्तक घेतीस बाय. मग माझ्या वंशाला दिवा ना ग, पाहिजे तर दांडगा वंश राजघराणं तुमचं, तव आता दत्तक घेणार गादीवर बसवणार आणि दिवा लावणार हे शिकवायला लागला होय तुला. दीर मग आता पण कुठं उलटला होता. मग म्हणणं तरी काय आहे तुझं. माझं म्हणणं, मी माझ्या ताब्यात जमिनी सोडत नाही, कसा दत्तक घेतीस हेच बघू. का दावेदार आहेस का काय माझा, या जन्माचा का अनेकांच्या, सख्या भणीची इस्टेट गिळाया बघतो. अरे देव तरी तुला का पोर देईल, अशाना साधून माझं तर राहिलाय, कुणाच्या मड्यावर खाणार आहे समजा. तुझी तरी कुठं पोरं बाळा हळ्या मारायला लागले, तू लई गुणाची म्हणून देवा तुझं असं कुकू पुसलं. अरे माझ्या खंचारा, अरे काय तोंड दिलं रे देवाना, भाऊ आहेस का वैरी. मी आता तुझ्या संग जास्त बोलत नाही, तुला शेवटचं बजावून सांगतो, आवडा का मी तुझ्याकडे रान ठेवणार नाही. असं बघतोच तर कोण पाऊल ठेवते ते, एकेकाच्या नरडीचा खोट घेईन. तिथं बघ आणि 8-15 रोजात मी दत्तक घेणार आहे, तिथं मी येऊन बघ. भय का असं, म्हणजे सगळी जुळणी कोणत झाली अस म्हण की. ठीक आहे आता बघतोच कोण कोण जीवावर उदार झाले. अरे मी मी जीवावर उदार झाले, खुद मी रानात येऊन आडवी उभी राहणार आहे. जीव नको झाला असं तुला. मला काय तू जाडवाची हिरा समजतो. अरे जा, तिची समजी इस्टेट खशात घालण्या पायी त्या रान म्हणून बाईला काशी यात्रेला घेऊन गेलास, आणि तिकडं निष्कारणी नाही तर काय, देवान काय कमी केले मी आपल्याला, हा ते खायलाच कोण नाही झाले, आणि कशा लवकर तर आठ घ्यायचा असा. तू गप पड जा, तुम्हाला आपले किती बोललं तर हाय ते मला कशी कपल्या टळटळ नुसतं बनवा लागल्या गत झाले मला. सापडला सापडला तो बघा तो पकडा त्याला गेला गेला तो बघा तो. Thank you.
काय झालं तुझं? सत्राचा काय विचारतो? जे सांगायचं ते सांगितलं हो? अच्छा काय उडाली ठावा है मला आजच्या आज त्या बाईला घरा बाहेर काढायचं जावा काम पत्ते करा नाही पुरांना का कसला शक आला का मनात तसं नव पण त्या बाईला काय आणि कशा करता पळवायची हीच तर त्यावर खरी मात्रा आहे आणि काय रे नाही त्या गोष्टी विचारता रे करा म्हणजे करून सोडायचं तर जावा गाढव्यांना काम असं करायचं या कानाचं त्या कानाला कळता का म्हणे त्याची काळजीच करू नका असा तुम्ही मी सारं व्यवस्थित करून ठेवलंय गोपाळा जी हिला तर तळघरात डांबायची बर उघडदार त्या काटकोळ्या मास्तरांना पळवले काय रे आम्ही काय खोटं सांगतोय काय काय नाही ते पुन्हा पुन्हा विचारतायस अरे तुझी बाईच नाही आमच्या सोसायटीचे 25,000 रुपये घेऊन तो पळून गेला बघ काय म्हणता काय दाडीकर नाही त्या तांबा चौकशा करताय चौकशा कसल्या काय दाडीकर दाडीकर वर करा कळलं ना खरंच काय त्या मास्तरानं पाणी लावलो तर काय मग आता उगीच लाईन मारत होता होय तू मास्तर 25,000 कात्री लावली ती लावली आणि वर काकला धुपटी घेऊन पाहला ना काय म्हणतात खोट सांगते होय होय कुंभारा अरे कुठे घेऊन निघालास कावट पाण्याला ये इकड ठेव बस नवीन बातमी कळली ना
ऐकली तर नवपूर तो नक्षीदार डेरा काकत घेऊन कुठे पळ मलायचा यो मास्टर आता तुका आम्हाला सांगून गेलाय होय सांगतो या जा जा चुकुल मग तू दाढी कर अरे करतोयस की काय बाप साहेब कसा मास्टरने डाव केला तर सारे गावाला टांग मारली आणि अहो टांग काय म्हणताय राव ढाक मारली ढाक पत्तेच लागू दिला नाही बघ अहो म्हणतेत ना मग गुगल गाईड पोटात बा काय काय बे आजी कसे काय मास्टरला नाचलेलं पळून नेली अगं बाई आजीच कसलं जगा वेगळं म्हण नीट नाका मुरं बघून चालणार आहे माणूस त्यानं बाईला पळून नेली होय अगं बाई खाल मंदिर पाता धुंदी म्हणते ती असतं तर काय बातमी झळकली बघा की वाचा की आता तुम्ही वाचल्यावर आम्ही काय वाचणार तसा नाही रे पोलीस लागले बघा तपासाला आता करा म्हणाव तपास पाताळात जाऊन जेल्यांना आता कडक दुसरी वाटली पाहिजे 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 अरे कोण नको म्हणत रे दगड्यांना बघ आता आनंद करायचा आनंद आता आपल्यावर कुणाचं काही संशयाचं कारणच राहिलं नाही अहो आता कशाला संशय येतोय दिशा जिगडी लावून दिली सा आणि आता बाजूला पाट काढून दिली अहो पाणी तिकडच पळणार की बर पैसे कशा पाच पाचशे रुपये फक्त पाचशे आणि बाकीचं पाटील देऊ की बेतावताना मी कुठं जातोय तसं नव्हे सरपंच देवाराने मिटलेला भरा बघा नाही म्हणजे भिजत घोंगडाने ठेवायला नको बघा आणि मागणं आणि घोळ कशाला कसं बोलला नाही का हे बघा आता वट्टात सांगतो सगळा विचार करून मी हे ठरवलंय एकदम पैसा हातात आल्यावर तुम्हाला धर्मन राहणार नाही चिरमुरा उधळला लागत नोटा उधळशिला आणि असा धुलिया झाल्यावर लोकांच्या डोळ्यात आलं तर म्हणून म्हणतो दमादमानं घ्या पाटील लागली का टिटी पुन्हा वरडायला थांबा तोंडाला कुलूप घालून येतो या या मिस्टर शिर्के ठोक वाढीवरून आलेल्या ह्या निनावी अर्जावरून ह्या प्रकरणात काहीतरी काळबेर असावं असं दिसतंय गावच्या काही प्रमुख मंडळांचा त्यात हात असावा असा माझा काय असेल मला वाटतं की ह्या गावी जाऊन काही दिवस राहूनच ह्या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे पण लक्षात ठेवा गाव साधं नाही कामगिरी देखील जोखमीची आहे आणि म्हणूनच मी ह्या गावी तुमची नेमणूक केलेली आय एम ऑब्लाइज्ड थँक्यू सर मी उद्याच नाही माणसाची रुटू पक्की
मैं लावून बघू का? नको बाबा कपला नको म्हणते तर कप के नको त्याला आत लावायचं नाही काय गं बाईतरी बापरी तू सहा हात लावू देत नाही बरं चालेल तुला नाही ते कोणी सांगितलं कशी गौळण राधा बावरली कशी गौळण राधा बावरली बावरली कशी गौळण राधा बावरली
फार छान. पळव साहेब किती हाउस पावती येऊन जाईल म्हणायची अगं बघ की मर्दीने किती घरा फिरते. खरंच की कसा आवाज उमटलाय कोणाला धक्क. होय बाई आवाज आहे बा की वाजू असं पारी नाही वाटत अजून नाही का काही नाही खरंच केवढं उपकार झालं हो तुमचा आज अहो यात उपकार कसले अहो असं कसं म्हणता मी वरडू नये म्हणून माझा गळा दाबून जीव घ्यायला कमी केलं असतं होय त्यानं कसं उपकार फेडायचं तुमचं ते जाऊ द्या दौरा कुठपर्यंत काढलाय म्हणायचं दौरा भाय ठाक वाडीला तमाशाचा फड आहे आमचा एक काम कराल अहो असं काय विचारता सर सांगून तरी बघा की
आता जीव द्या म्हणाला तरी सुद्धा देईन. खर म्हणता? आता नी काय माझी शपथ देऊ? मग माझे काम कर. काय काम कर? आजच्या या आणि 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून मामलेदार साहेबांनी उपस्थित राहिले याबद्दल आम्हाला फार संतोष वाटत आहे. ग्रामपंचायतीतर्फे म्हणजे मौजे ठकवाडीतर्फे आम्ही त्यांना पुष्पहार घालून आणि आम्ही त्यांचे स्वागत करीत आहे. माननीय पाटील साहेब, प्रतिष्ठित गावकरी, सन्माननीय ग्रामपंचायतीचे सभासद आणि विद्यार्थी मित्र, 15 ऑगस्टच्या या समारंभाला पाहुणा म्हणून आपण मला अगत्यानं बोलवलं याबद्दल मी आपला फार आभारी आहे. या निमित्तानं मी या गावी आलो आणि अनेक सुधारणा मला पाहायला मिळाल्या याचा मला संतोष वाटतो. आणि मुख्यतः या सुधारणा पाटील साहेबांच्या प्रेरणेनेच झालेल्या आहेत याचा फारच आनंद वाटतो. मी तर असं ऐकलंय की बदरमोड करून ही शाळा त्यांनी इथं उभारलेली आहे. अनेक संस्थांना त्यांनी देणग्या पण दिलेल्या आहेत. शिक्षणावरचं हे त्यांचं प्रेम खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांच्याच प्रेरणेनं या गावात सहकारी सोसायटी पण स्थापन झालेली आहे. मी असं म्हणेन सहकार क्षेत्रातील ही त्यांची पायाभरणीच आहे. आणि अशी म्हण आहे की बिना सहकार नाही उद्धार. गर्दी कशाला करते सर? मग काम करायचं मांडवाच काम चाललंय ना. चला हटपा केशव मा, इथे एक मोठा टोकर बरं काय संभात? बाय फुटीत फर्स्ट क्लास दिसती. नाव काय रे हिच? नाव अरे फुलावती कोल्हापूर करीन म्हणतात हिला. साऱ्या गावातील नावाचा डंका गाजतो या. तर नुसती तमाशात नाचत नाही, रेडिओत नाचते. रेडिओ तर आज रात्री 15 ऑगस्ट गाजणार म्हणायचं. Thank you.
गोष्टी डोळ्याची पापणी लावली तर माणसाला जीव सोडायला होते बघा सोडा काय हो फुलावती बाई नाही पर तुमच्या सारखी कदरदान माणसं बी आम्हाला आजवर भेटली नाही बघा माणसं अगं नुसती माणसंच काय गाव काय आहे अगं आपण इतकी गाव फिरलो पण असा गाव कधी भेटला नाही बघा अगं इथनं जावं असंच वाटत नाही काय फुला अहो मग राहावा की पाहिजे तितकीन दी आम्ही काय नावर आहे गाव हौशी आहे गुणाचं चीज होईल चार पैसे कमवा आणि मग जावा अक्ष माझ्या मनातलं तुमच्या मुखात ना आलं बघा काय फुला आठ पंधरा दिवस राहू या की अगं गुणाचं चीज होईल पाटील आहे छेल्या नाही कस कस नाही काय उद्या आमच्या वस्तीवरच बैठक करूया परवाला आणि आमचा नंबर लावून ठेवतो बघा आमच्या माडीवर आमची बी सुपारी देऊन ठेवतो ह्याला म्हणायचं गाव काय बर काय लागलं सवलं तर कळवायचं धान्य धुन्य किराणा फराणा आमच्या झेल्यांना आहेतच की ते सगळं आणि दिवस उगायच्या आत पोस्त करतो बघा स्वतःच पण पाटील ते साखरेचं तेवढं तुम्ही बघाव गोपाळा जी ते सोसायटीतलं पोत नेलंय बघ घराकडं आलं देणार आणि काही गैरशिस्त असली तर राहू दे की आमच्या माडीवर रिकामीच आहे नाही हाय हेच भरायची बर फुलाबाई उद्या रात्री आमच्या वस्तीवर बैठक विसरायचं नाही विसरून कसं चालेल त्याच्यासाठी आलोय ना रात्री येतो काय आता पण काय म्हणावं काय तू वसणी काय झालं चला गुदगुल होत्यात की वसणी आता होय का आ गाडीला पाणी तर लावू लग पाणी लावावं पण गालाला गुदगुले का करतो आमच्या अरे गुदगुल्याच्या दाढीला पाणी लावल्याशिवाय दाढी होती होय
तुझी बोट किती नरम आहेत का आली नाही आणि बर का दाढी कशी अगदी सॉफ्ट झाली पाहिजे बर का बघ तर कशी सॉफ्ट करतो ती काय झालं काय तुमचं यवस्थर का का काय दाढी करताय सा का हातात कुरपकून रान मांगलाय लागलाय सा आता होय का मग दाढी कशी करायची कशी करायची कशी करायची आता हे आम्ही तुम्हाला शिकवायचं अहो दाढी कशी अगदी हलक्या पण सरळ बस असं हेंद कळू नकस तोंड तकड कर गाल हाकड कर नाहीतर आम्ही तिकडे नदीवर वाट बघत राहिलो इतकं दाढी करायची बघा की तर एक तास झाला नुसता गालाला साबण लावा लागले काय ऐकते हेच दीड तास झाला बघा गालाला हातच लावू देणार नो नावे मामा नाही गावाची वस्ती काय असेल हाय की 1000 उमरा म्हणजे शाळा बिळा असणारच की हाय तर सातवी पुत्र आहे पण कसली शाळा आणि काय का हो काय झालं काय विचारू नका लई बावता झालाय बघ कसला परवा त्या हेड मास्तरानं शाळेतल्या बाईलाच पावली ना होय आता वाचलं असेलच की पेपरात म्हणजे पेपरात छापून आलं तर साऱ्या मुलकात डंका गाडलाय नव पण नाही मामा कशी काय नेली म्हणायची तिला वादुकर जुळलेलंच होत ते म्हणतात ना गोगलगण पोटात पाय बाकी तुम्ही काय बी म्हणा त्या मास्तराचं लवकर कळूनच आलं नाही बघा होय पर त्या मास्तरला काय बायका पूर्ण होती खुल्ला गडी भरमचरीच म्हणणार सा नाही मामा नाही पात्र राहत होत कुठं म्हणायचं ते होय ते बघा ते तू कुसू दिसतय ना हा तेला लागून जे बसक घर आहे तेच शुभान घड आहे म्हणायची असू नकच वरती कर कापल बिप्पल रामराम 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 या की मी बाळकुबा शिंपी होय बसा असू द्या बायसनी सांगा मी आलोय म्हणून सांगतो फुलावती बाळकुबा शिंपी आल्यात बघ आले आले रामराम हो बाळकिशनराव काय इकडे मी वशिला लावलं हे पुढे बघून दाढी काय तेच चाललंय की फुला आला हे घ्या खड तुम्ही चांगलं शिवता म्हणून ऐकले चांगलं त्यात काही बोलायचं काम नाही लळकी लुडी स्पेशलिस्ट आहेत ते वय मग आमचं बी काय शिवतील ना तुमच तस काय बी आराम देणार शिवत्यात म्हणा बरे काय शिवायचं चोळी का ब्लाऊज चोळी नाही ब्लाऊज शिवायचं असं वाऱ्याला जरा कमी दिसते असू द्या काही कमी पडली तर घालीन माझ्याजवळच वय पर असलं कापड तुमच्याजवळ कुठलं असणार आता घ्या नसेल काय झालं लई की कात्री लावतात कापडाला होय बाग सारे गाव मुंड केलं बघा हे ना हे काबरे बर गळा कसा धरू असा धरू का नको ह्याच्यासारखं धरा नाही मी म्हणतो तसं शिवलं तर जरा खाली होईल पर दिसल चांगलं नको ह्याच्या वाणी शिवा पर दंडात जरा आवडत ना असं म्हणतो बरे हे पोट वर का खाली सगळं त्याच्या वाणी शिवा अस बर जरा पाठीच माप घेऊ का नको सगळं तेच माप धरा नाही म्हणजे अंगावर बेतलं म्हणजे बरं असतं या कोणची मिस्टेक राहत नाही अहो हाय तसं शिवा म्हणजे अंगाबरोबर बसल समजलं म्हणजे फिटू जाय म्हणता बघा नाही तरी टाईट होऊन बसल बर कवा देणार अहो कवा काय आता पहिलं काम तुमचंच एका तासात देतो बघा वडून हो चांगला करार करा करार अहो लगीन हुन बायकांना आंधायला गेल्या तरी त्यांच्या चोळ्याला अजून बेतच असतो या होय उठ उठ इथे वरूळ लागेल खाली झालं झालं हे का गुंडळलं
बर आज रातचे सर पंचांच्याकडे बैठक आहे ना वय या नमस्कार नमस्कार लवकर या बर का हे घ्या तुमचं पैसे आंघोळ करा काय नाही मामा बोला नाही समजा गावाची माहिती दिसते तुम्हाला माहिती म्हणजे नाही शिंप्या संघ हस्ता खेळताना बघितलं गाव म्हणलं सगळ्या गावासंघ दोस्ती दिसती असणार का नाही त्याच असं हाय सुविनीला जस गावातल्या सगळ्या बायकांची घसट असती या बरोबर बरोबर म्हणजे समद्यांची डुसकी तुमच्या हातात नाही बाबा काय हे तंबाखू आहे का आता होय का ताजभर बसलो होतो घरात तवा मागायची नाही तवा तलब नको तलब नको काढा राव बाकी मगाशी त्या मास्तरच म्हणाला त्याचं आचिट वाटलं कंचू कुठसराच म्हणाला त्यो हे काय समोर पण काय हो लई बारीक चौकशी चालली असा नाही आपलं सर मास्तर तर मास्तरनीच लपड ऐकलं म्हणलं माणूस नाही तर घर तर बघावं असं होय घ्या सुना घ्या काय हो मास्तरीन लई ढेकणी असेल नाही ढेकणी समजा गावाचा डोळा होता तिच्यावर सरपंच लाईन मारत होत तर पर या काटकुट्याने डल्ला मारला बर का म्हणजे सरपंच बी त्यात लाईत का त्यातलं अहो समजात पावली आहे ती फार तिच्या म्हणजे तयार आहेत म्हणा की तयार अहो पुट्टाच आहे त्यांचा झेले आणणं गाडवे आणणं झगडे आणणं एका परशुक तयार आता तुम्हाला अनुभव येईलच म्हणा तेव्हा जरा जपू ना ऐक हे कुणाला बोलायचं नाही बरं का आता आमची हड काशीला जाते ऐक नाही मास्तरच्या मागे ह्याला बारस कोण अहो मीच कधी कधी ती डुसकी करत बसतोय की आता आम्हीच वारस म्हणणार सा सापडला हे कोण घाबरू नका येडा आहे पण असं काय बोलतोय तो त्याच्या मागे लई भानगड आहे बघा भानगड होय तसा हो माणूस लई भला कुणाच्या आद्यात नाही कुणाच्या मध्यात नाही तिची बायको बी लई चांगली बघा रूप तर असं होत काडीनं लिवावं नकानं कोरावं असं पण ह्यो पडला असा आणि होऊन येते घडलं बघा म्हणजे असं काय झालं एक दिवस रात्रीच तिच्या घरामध्ये कोणती शिरली आणि त्याच्या डोळ्या देखत त्याच्या बायकोची आवरू घेतली पण ह्यानं काय केलं नाही तर राखी समोर कुणाचं काय बी चाललं नाही बघा त्या माऊलीनं आपल्या आबरूसाठी त्याच रात्री हिरी जीव दिला बघा आता 5-6 वर्षाचं पोर हाय पण हे सगळं असं घडलंय बघा पर हे कोणी केलं असेल आता गावात कोण कोण काय बोलते कोण कोण काय बोलते हे काय बोलून लावायचं आहे होय का बरं त्याच्या मागे लई गौडबंगाल आहे गौडबंगाल नाही नाही चलतो टाइम झाला राम राम नाही चलतोच राम राम पीटीवाले आज रातचं घरात बैठक काय आणि तुम्ही याच नाही होय तिकडे चला की चला बघ चल चल चला ना शो बघा आमच्या मालकांचं वाडा ते बघा मालक बी खाली आले या हो किती वाट बघायची आपण आता सारी रात तुमचीच आहे की तसं नव पर गाडी कुठं तटली होती समजा आवरलं तर बघा पण हिला पाताळ असायलाच येईल असत पाताळ ते आणि कशाला या बया मंजू आम्ही शाल आणून ठेवलाय की इकडं दुसऱ्याच्या पाताळावर आम्ही बैठक करतो बघ बाई फुला अरे बघायचं काय त्या फुलावती तिकडे जरा आत चल बघू आत होय शालू आणलाय शालू नेसायचं नाही चल बाई फुलावती अरे तू कशाला
म्हणजे चालू एकच आणला म्हणजे सरळ येऊ नका म्हणजे सांगा की आमच जा बाय फुला लग्नात नवरे समान आता आमचं काय पलंग का काय नाही जागा कशी आहे छान आहे की गादी कापसाची नाही डनलॉप आहे डनलॉप गादीवर बसल्यावर गाळात रुतल्यागत होते जरा बसून तरी बघा चालेल तर बघा चालू बघा कसा नुसती बैलागत मान हलू नका चांगला आहे ना मनाला आला आता अंगावर कसा दिसतो बघू झाक झाक आता नेसा बघू नेस म्हणतो ना तुम्ही बाहेर वा की नाही आमच्या हुजूर नेसाय पाहिजे हुजूर बर बर तुमच्या मनासारखं होऊ दे दार लावून घेतो मग तर झालं पर जरा लवकर आठवा
खाली बसा गे लाजायचं काय खाली बसायचं फुलावजी बाई हे पाच रुपये घ्यायचे आणि काठेवाडी घोड्यावरती म्हणायचं पण कसं झालं पाहिजे कसं ए त्या गाडवे अण्णाकडे पाठ करून बसायचं आणि माझ्याकडे तोंड करून म्हणायचं झेले अण्णा काय रे आमच्या खिशात काही चिचूर आहे अरे तुझ पाच तर माझे 10 फुलावती बाई ही 10 नोट घ्यायची आणि अजून कवळी पोर ही लावणी या झेल्याकडे पाठ करून आणि माझ्याकडे तोंड करून म्हणायची चांगली गोळून गोळून अगो बाई झेले अण्णा तुमच्या काठेवाडी घोड्याला हे पळू देईल असं झालं की होतोय काय कोण पळू देत नाही गाडवे अण्णा सोडा त्याचे 10 माझे 15 तुम्ही काय बस असं लहान पोरासारखं 5, 10, 15 काय करायला लागलाय दौलत ज्यादाच करायची तर असं जपून पायरी पायरी न काय चढताय मग एक ढेंग टाकून 5 पायऱ्या चढतो की पडचिक पडचिक सोडतोय काय घ्या ₹50 काय रे गाडवे आहे का काय खिशा शिल्लक अरे झेल्या अरे पैसे बायका मिळवत्यात बायका तुझ 50 नव का ही काढली बघ गजगजीत 100 नोट आता आहे का कुणाचा आवाज काय रे बायका पैसे मिळवत्यात का मग कशाला त्या राधुबाईचे जीवावर उड्या मारतोस भेटे आणि हे मर्द पुरुष अरे बारक्या पोरासनी वाटाय दिलेली दुधाची पावडर विकून खातोस की रे झेल्या शाबास झेल्या ना तुमचं बी काढलं बघा हेल्थ सेंटर बाहेर सोडतो काय बाहेर काढलंय मी बी त्यांची सोसायटी काढतो की बाहेर काय घास आहे कोबड्या घात काय रे गाडवे गोर गरीब शेतकऱ्यांना खत वाटायला दिलं तुमच्याकडे त्या कंपोस्ट खतावर ता मारता की रे भेटे हो झेल्या वाय झेल्या आता आमच्यावर बी संक्रांत येणार वाटत येणार वाटत ए काय मारतो रे झेल्या बोलायचं नाही काय रे त्या देवस्थानच्या बांधकामात सुद्धा तुम्ही हात धुवून घेता की रे झेल्या अण्णा कोण बोलतोय रे मी बोलतोय तुम्ही बोलताय दिव्याखाली अंधार कशाला बोलताय का बसा काय हो सरपंच तुम्ही मला दाबी देता काय तुमचं गाडू काय परवाचा फायर ए झेल्या काय एवढी जास्त चढली असल तर खालवर घोंगडा घेऊन का पडता की काय बडबड लावली पाटील फुलावती तुम्ही जावा ती लागली की ओरडायला चल काव झेल्या अण्णा पाटील एकाएकी गेले काय भानगड काय काय नाही काय नाही तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका भानगड बिनगड काय नाही काय रे लक्ष देऊ नका माझे आहे हो भानगडच आहे अरे नाही बोलत की चिमटा कशाला काढतो झेल्या अण्णा बोलू नका हो भानगड बिनगड काय नाही अरे काय शिकत तेवढं त्यांचं आमचं समय खात आहे बोलायचं नाही कुठं बिलकुल घेताय कुठं पैसे चोप आता झिंजाला जा त्याचं पाळ बांधून उलटी टांगी नाड्याला असं आणती बसाल इकडं खाली जा तोंडात शिकूनच आवाज 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 बोल आवाज हे भूताच भूताच खोटा काय बोलतोय भूत नाही हो हाडळ आहे हाडळ अशी गोरी बाण ना हाडळ आहे बघा अहो झेल्या ना अहो काय नाही तेच बोलताय बोलायचं नाही का बसा आपण जाऊया तुला बरशी तर याद राख चल बाबा
आता ने काय काम काढलं? बर बर लवकर या. कोण पेटीवालं अजून इथंच नाही? जरा पैशाचं पाकिट पडलं कुठे सापडलं. इतकं मोठं पाकिट मगाधरण भुईवर पडलं आणि कुणालाच कसं दिसलं नाही. नाही ते हे मग कळलंच नाही मग कवा पडलं ते. जाऊ का माणसं वाट बघत. बाकी पेटीवालं तुमची तयारी चांगली दिसते. नाही म्हणजे साथ चांगली करता हा चांगला आहे. नाही गुरु चांगला आहे. जाऊ का मग या. मल्लेश पैशाचं पाकिट पडलं होतं. झोपायचं नाही. हू काय करतेस? झोप कुठं सोडून आला वय? वस्तीवर तो आवाज ऐकल्यापासून पाच झोप उडाली बघ माझी. हे भूत पडलं होय तुम्हाला. तू ते किचळे ऐकलेस ना होय? होय. अगं नक्की तिथं काहीतरी पाणी मरत असलं पाहिजे. फुला तो कोणाचा आवाज आणि तिथं काय गुपित आहे याचा छडा लावायलाच पाहिजे. अहो कोणाला तरी बळजबरीनं डांबलं असेल. तो माणूसच तसा हळकट दिसतोय बघा. असं काय करायला कमी करेल म्हणता काय? मग कोणाला डांबला असेल पण कशावर म्हणतेस तू? अहो तिची नजर वळकत नाही होय तुम्हाला. मला शालू घ्यायला आत बोलवलं ते काय चांगल्या भावनेनं म्हणता. छा माझ्या अंगावर हात टाकायला बघत होता बघा. तर ते काय साधी असा मी आहे का काय? मी एक सांगू का तुम्हाला? आपण हे गाव सोडून गप लवकर इथं सही सलामत सुटल्याला बरं बघा. नाही नाही तसं करून भागणार नाही. मी आवली कशाला पाहतो? अहो तो हैवान काय करेल आणि काय नाही. काल रात्र तर माझा जीव नुसता टांगणीला लागलाय बघा. होय मग तुम्ही जावा सगळी. मी राहतो मार. एवढा राग आला होय माझा. मग शब्द कशाला दिला? तास दिलायस की नुसता शब्द का? माने काय? काय नाही असत. नाही बर मला सांगा मी तुमचं कोणतं काम करू? तुम्ही सांगशिला ते करीन. होईल तुझ्या हातनं. माझी शपथ दिली आहे मी. आता आणि काय तुमच्या गळ्याची शपथ देऊ? हे बघ बोलावते एक काम करायचं. आपण दोघं मिळून त्या वस्तीवर जाऊ आणि तिथं काय गौड बंगाला यायचं तुम कर. वस्तीवर आणि तिथवर कसं जायचं? आपला संशय घेतला तर सजावरी फिरायला गेल्या का जायचं? असं म्हणत नाहीतर असं कर. किती केलं तर तू नाचणारी बाई. मुद्दाम वाटवाकडी करून त्याला भेटायला गेलीस तर त्यात त्याला काय कळवीर दिसणार आहे? उलट सावज आपल्या पायानं आप चालत आला असं वाटेल त्याला. आणि मला जाळं धरलं म्हणजे? अगं मग मी आईस की पाठीवर. तूच त्याला जाळ्यात घ्यायचं त्याला बोलण्यात गुंतवायचं. तर मी काय अंदाज लागतो का बघ? आणि बोलता बोलता त्याने दाराला कडी घातली तर? तशी येळ आली तर मी आईस की मग. मग बरे समजा मी तुमचं काम केलं तर मला काय देशील? अरे काय मागशील ते दिन बघा. हा मागून तर बघ. बघा हा नाही तर फाटवशिला. तुम्हा पुरुषाचं काय सांगता येत नाही. सगळे अशीच म्हणत्यात कामापुरतं. हू अगं पर देणारा मी आहे ना. माग तर मर्दी मी. मग असं करा ह्या दोन्ही पैकी कंच बोट धरता धरा. याने काय म्हणायचं? मला एक परीक्षा बघायची आहे. पण ही कसली परीक्षा बोट धरायची? हाय आपली माझ्या मनाची धरा.
म्हणजे मी एक मनात योजले मनात योजले अरे मग थेट मला सांग की मध्ये बोट कशाला तसं नाही सांगायचं पासाला परत सांगेन धरा आणि समज नशिबानं दगा दिला नापास झालो तर चला काहीतरी काय बोलता गपोट धरा बघू कंच धरता धर म्हणतेस बोल जा म्हणजे जात म्हणतो तू मग या परीक्षेत जा कशा बर बोट धरायला सांगितलं तर हात कशाला धरता तेच माहिती होतीस तर नाही आले ते इकडेच आपलं ते हे काय नाही म्हटलं दिवस वाडा बघावा रातचं काय बघणं झालं नाही असं असं मग त्यात एवढं गडबडायला काय झालं हे सरपंच आहेत ना मग सरपंच आहेत की कुठे आहेत इथं नाही गावात असं झालं का आधी काय ठरलं होतं वाटतं नाही तसं काय नाही मी आपली सहज वाडा बघायला आले अहो मग या की संध्याकाळच्या पारी एखादी चक्कर असते म्हणा आमच्या मालकांची या 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 तर सगळ्या सोयी करून ठेवल्या तुम्ही आणि आता ईज बी खेळणार आहे परवा सगळं हिंडून बघितलं नाही सावे तुम्ही नाही मी वरचा दिवाणखानाच तेवढा बघितला काय हो हे आता नाही काय म्हणायचं अहो वरचा दिवाणखाना खास बैठकी करता आणि हे आपलं अलत भलत आल्या गेलेल्या मुठा बसायला चला की आता होतो तुम्हाला चला चला आता सांगा बघू त्या कोटीच्या खुलीचं दार कुठं आहे ते दार कुठे आहे काय समजत नाही बघा सगळी भीती एकच आहे असं वाटतंय का नाही कशी आहे करामत दाखवतो तमा तुम्हाला दार कसं उघडायचं ते अक्षी भोंगिराकत कळत आपली की दार उघडत की हो अहो गडावर चोर वाट असते तशी वाट आहे बघू हा आता हिसनच माघारी फिरायचं का दावा की चोर वाट छे छे पुढे जायला परवानगी नाही तुम्हाला म्हणून मी धावलं कुणाला सांगू नका सा एवढ्यात पाटील येतील तर तुम्ही वर बसा म्हणजे झालं thank you.
कुठे होतास रे? वर माडीवर होतो जी. वर काय करत होतास? बघाच ना की कोण आलंय या ते. कोण रे? तुम्हीच वळका बघू कोण असेल ते. बाई आहे का माणूस? बाई माणूसच आहे. अरे बस कोण आलंय म्हणायचं? आता प्रत्यक्ष डोळ्यांनी बघाच ना की कोण आलंय या ते. आज कुणीकडे काय मोर्चा बनायचा हो? हे आलते सहज भेटायला. नव काल रात्र झेले अण्णांना तसा तू तमाशा केला, तुम्हाला तसं बोलल्याला माझ्या जीवालाच लागलं बघा. त्या चिलटाचं काय मनावर घेतीस? नाही पर माझा जीवच राही ना, म्हटलं जरा भेटून तरी यावं. म्हणजे आज सांची चक्कर टाकली नसती तर चांगला चानस बुडत होता म्हणा की. तरीच मला बी सपन पडल्या का झालत. चल. अरे गोपाळ जी, देवडीवर कुणीच नाही. बर बर जातो. फुला घोटाळा झाला. अगं सगळी तांडाय लागल्यात, लई इस्कोट व्हायची पाळ्याल्या, तुझ्याशिवाय बदायची नाही. एकाएकी एवढं झालं तरी काय? अहो पैशासाठी भांडत्यात डोसकी फुटायची येळ आली, फड सोडून निघाय. चल बघू जातो. राम टाकर माझी काय सारखं. लवकर आल्यात म्हणून बरं झालं, नाही तर चांगलीच बिलामत आली होती बघा. सुलकून निघतोय अगोदर. गोपाळा जी, या पेटीवाल्यावर जरा नजर ठेवायची. बर. या इस्माचा मला जरा संशय बाधतोय. ठीक आहे. काय एवढा विचार चाललाय या पेशीवर? कळायचं नाही पर. फुला, तुला काय वाटत ह्या पिशवीवर? काय वाटणार? तेच. अगं या पिशवीवर ना सगळा गुत्ता पवलगडल असं वाटतंय मला. आणि ते कस? मी सांगू, तू मास्तर आणि ती मास्तर पळून गेलंच नसतील. चोरी करून कुठं गेलं असतील होते? छापून आलं नव्हतं का तसं? पेपरात काय सगळं खरं छापून येते. मग कुठे गेले असतील म्हणता? मला तर वाटतंय त्यांचा खूनच झाला असेल. काय खून? सांगू, अगं ते जर पैसे घेऊन पळून गेलं असत तर सोसायटीच्या पैशाची पिशवी सरपंचाच्या वस्तीवर कशी आली असेल? काय येते का ध्यानात? खरं घेऊ काय एवढ्याच्या पिशवीवर गणित बांधलं बघा. पावलावरन आम्हाला माग काढावं लागतो. कोण आहे? कणपाव झोप येत नाही वाटत. कसली झोप? रोज रात बघतोय काय ग तुम्ही दोघ जण कुचू 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 बोलत असताय सा? अरे काय नाही, झोप बघू तू. काय झोप मारती मी? तुमची वटवट सारखी सुरूच असते. नाही ग झोप म्हणजे लई वटवट बघ. तुला एक सांगू कर. काय सांगतो? नाही त्या पेटीवाल्याचं चलन तर काही बरं दिसत नाही. म्हणजे तुला काही संशय विषय वाटतो काय रे? कसला रे? अरे कसला का? अगं तू काय देत परत बघितलं काय देत ना? कोण ग तू? पेटीवाला होय? नाही हळू बोल की. अगं फुलानी तू कोण कुठला काय देताना फरक दुसला याचा कधी कुणी विचार केलाय काय? अरे येड्या असा कानावर रात दिस पटका बरा नव. काय रे काय चाललंय? काय नाही, आंघोळ झाली आता धुणे फिरायला लागली. मग आठीत लवकर का? काम आहे जरा, पाटलांनी बुलवलंय तुला. असं का बया? शिकायला बिला मग कोण असतो बाबा? कशाला पाहिजे रे? नाही बोलत बसू नकस. आठी बघ तुझं धुणं निघायचं काय? नटून सजून निघायचं आहे होय. चल बघू लवकर. खरं सांगा की पाटलांनी मला कशाला बोलवली?
काय रे काय बोलत होता तुम्ही धुनू दुकाने? काय नाही बाळा, मी धुनू दूध होतो. काय नाही मग त्या पिठीवाल्याबद्दल काय चाललं होत? पिठीवाल्याबद्दल काय नाही बा. अस चल चल की अनुकी मी विचारतो त्या प्रश्नाची नीट उत्तर द्यायची, उडवा उडवी करायची नाही. खोटं बोललास तर तुकडा तुकडा करून कुत्र्या पुढे टाकी. काय रे पेटीवाला कोण कुठलं काय भानगड आहे? आईचन मला त्याच काय बी आगापीच्या माहिती नाही. खरं सांगतो आम्हाला बी कोड उकलण असं झालंय बघा. कोड म्हणजे तू एक की कुठं आला का आला याचं काय बी दोन नाही सरकार. अस कर के हात पुढं हे बघ जरा त्याच्या नादावर राहायचं. इथं आलतो म्हणून कुठं फोडायचं नाही. काय म्हणतो मी गोपाळा जी जाऊ दे त्याला. बरं राम 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 अण्णा. कोण रे ते? आम्ही आहे. काय आणलं रे बे? माला रस्त्यात काय लागत चल इकडे गाड बघू ते काय आणलंय. ठीक आहे माळा आहे बिलवर. अरे पुरे रे तुझा कौतुक तेच आहे ते. म्हणजे दोनशे लई कमी होते. अरे चपला हार पाच तोळ्याचा असेल. अरे वजनाला काय पाच आणि दहा तोळे भरेल की पण त्या तांब किती असते ते काय करणार रे के? परांना दोनशे लई कमी होत्यात. अरे तुला दोनशे आणि बाकीच्यांची तोंड बंद करावी लागतात. ते तुला दोनशे त्यांना दोनशे आणि मला काय नको करे फायदा दे दे. अरे घे मुकाटे ना. आणि काय रे पाच आणि दहा तोळे काय आणतात रे? काहीतरी घबाडान की चांगलाय. बरं लागला का धागा तुला? एका एकट्या दुकट्याचं काम नाही बघ फुला. कशावर ना? त्यांचा पोट्टाच असला पाहिजे. ते पाटील गाडवे छेल्यांना म्हणजे अगं बैठकीच्या वेळी छेले पडबडत नव्हतं का किंचाळे ऐकल्यावर? अगं फुलावते हे फुलावते अगं छेल्यांना आली बघ. अरे मग त्याला बसायला सांग की आले मी. बरं बरं झालं छेले आलाय त्याला जरा खोळात. नाही म्हणजे आज इकडं कोणीकडे मर्जी वळवली म्हणायच्या काय येऊ नाही काय तुमच्याकडे काय पिटीवाले काय बोलणं काय म्हणायचं बघ की बघतेस काय तिसने बसायला सांगली. अगो बाया त्यानं कशाला बसायला सांगायचं त्यानं हक्कानं बसायचं. मग हक्कानं बसायचं तर हातानं धरून बसशील. या की काय होते काय होते काय होते फुला होती बाई तुमच्या आणि बघा नित्या पाहून त्यानं तुम्हाला गारत केलं बघा. हे काय काय आणलंय बघा तुमच्यासाठी? माझ्यासाठी काय आणलंय? चालू चालू बघा तरी कसा आहे रंग. पर मी म्हणते एवढं पैसे कशाला इन्ना कारणे खर्च केलं? काय हात हलवी द्यायचं काय तुमच्याकडे मोकळं? फुला होती बाई या शालू तर लावणी झाली पाहिजे आमच्याकडे. होईल की होईल काय हौशी आहेत नाही हे मोठा माणूस त्याचं काय हौसेला आणि मोल नसते बघा. अहो हात पकडून आणि हौस करायची तर मग प्रपंचच करावा की नेट का?
चालते बर का ठेवते आणि कशाला का येताना सांगून आलोय हो चार स्पेशल कप चा हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये का नाही म्हणजे जेले आहे ना आमच्या हातचा चा गोड लागत नाही भाई तुझं काय फुलावती भाई काय चहा पेक्षा बघा तुमचं बोलणंच गुळमाट लागतंय बघा गुळमाटच आहे कोणते आला वाटत अरे ये रे ओतरे तीन गप मी आणते बघा अरे देखील लोक तिसरा चतुस घे बरं घ्या हे काय आणि तुम्हाला मी घेईन की मागला घ्या थांब जरा गरम आहे फुकून देते सांडला की हो काय ते का बर एवढी भी सेवा घडू नये हे आमच्या हातन फुलावती बाई शालू आवडलाय ना हे काही विचार न झालं नाही तसं ना पाटला ते शालू पेक्षा सरस आहे ना सोडा हो तू कुठ तुम्ही कुठ खरं सांग का झेल्यांना त्या माणसाचं मला लई भ्या वाटतं बघा चांगला नाही तो बराबर बोललात बघा बदमाश माणूस होतो काय म्हणता त्याचं काय आहे त्याच्या एक एक कथा तुम्हाला सांगितल्या चक्कर लगा थुली बघा मग सांगत ओ झेल्यांना भले ओ इथं काय खान मांडून बसलायचा पाटील तिकडे तुमची वाट बघतात ना बरं बरं तू जा रे मोरा काय नाही तर यायला येतात हे लोक निष्कारणी ताप बर भाई येतो आम्ही ते बाई रात्री आणि लवकर यायचं बरं फुला हे मडक जरा कच्च दिसत ना का दिसत हे सावज आपल्या जाळ्यात लवकर गावल बघ तू पोटात शिरकी त्याच्या त्याला किती वेळ लागतो तेच म्हणतो मी आज तू गळ टाकायचा अवकाश का कापतीशी गळायला लागल बघ त्याची नग काय बाई लावणी कशी घोळून झाली पाहिजे बघा सोडा मन गट हात धुते लावणी बंद करून राया तुम्ही घडीभर पणगी बसा ही लावणी झाली पाहिजे पर मांडीवर बसून म्हणाय पाहिजे हे काय भलतच काय हो सरपंच हे काय सांगता आणि भलताचा झेले अण्णा आम्हाला अक्कल शिकवा लागला होय अरे यो तो बैठकीतला रंग आहे ते रंग ढंग तो तुमच्या वस्तीवर ही माडी म्हणजे तुमची वस्ती समजता काय हो अरे चा तू तर आमच्या वस्तीपासून चाललास की मग हे काय वागणं सगळं सुडणाने ढोसकाला गुंडाळायचं ते हे झेल्या कुणावर भुकतोस कुत्र्याने हत्तीला भ्या दाखवायचं नसतं हे कुत्रा अरे कुणाला थांबवतोस रे तू काय शाळेतली मास्तरी समजलास काय मला तोंडात जीभ ठेवणार नाही तुला तर जीवावर उड्या मारतोस दोन बेरड पाळी म्हणजे आबाळाला गवती घातली असं वाटलं होय तुला माझ्या संग गाठ आहे अरे काय करणार आहे तू मग काढू का तुझ्या भानगडी सगळ्या बाहेर काय करत आहे या कुत्र्याला आवरा अरे जा रे जा तुझं भांड फुटायला आणि उशीर लागणार नाही बघा जाऊ द्या तुम्ही
धर्याना चला आपण जाऊया. चला मंडळी चला. काय उचिले अण्णा? नाही मास्तरनीचं नाव काढल्यावर पाटील काय एवढं भडकलं? काय भानगड आहे म्हणायची? ते काय आणि म्हणूस म्हणायचा काय होतो? एक नंबरचा ढेंबीसा. ते कसं? ते एक मोठा पुराण बघा. पाटलाचा माणूस काय हो? असू द्या हो. नाही बाकी पाटील मोठा जंक्शन माणूस दिसतोय. धरव तुम्ही असं करा, अशी दुपारची या की निवांत, मग सगळं सांगतो बघा तुम्हाला स्टोरी. असं म्हणता येतो की? दुपारचं मला येणं असतोच, काही काम नसतं. हो मग या की मग. असून निवांत बोल. या तुम्ही. जाऊ नका कुठे. बरं जाऊ का मग. बाय. जोडव्याचा जोड कुठ पडला ग माझ्या जोडव्याचा जोड कुठ पडला माझ्या जोडव्याचा जोड कुठ झालं का? नाही तुझं झालं की? हा अगो भैया, म्हणजे बोललेलं सगळं उतरून घेणार का काय ह्याच्यात? मग बघ तर खरं. ए ते झेल्याची कळी जरा खोलवायची बरं का? बघ तर खरं कशी गोळ्यात घेते ती. चला साजर आहे. आलीच की? टाइम लागायचं नाही आता. कुठे निघाला सगळं दोघं जोडीने? कुठल्याच बाबा. चला चला आता आपलं सहभागात बोललो त्याला. पाक घोटाळा झाला बघ. असं धाग दोर जुळत आलं होतं म्हणतीस. हा पण काय करणार? पण काय हो, त्यानं असा फास तर का लावून घेतला म्हणायचा? अगं तेच समजाय मार्ग नाही. फास लावून घेतलाय का फासाला दिलाय काय कळणार? म्हणजे तिच्याच घरात त्याला कोण फास लावणार? अगं हे गावच असं आहे, इथं काय घडल आणि काय नाही याचा पत्त्याच लागत नाही. अगं असं कोडं उलगडत आलं होतं तर ह्यो घोटाळा. मग आता ठाव तरी कसा घ्यायचा? विचार कर. काय रे? काय नाही, आपलं हे चाय घे तसा का म्हणून विचारलं आलो. काय ना ग चा जा बघू तू. नाही ते एक वेगळंच डोक्यात आले बघ माझ्या. काय? त्या मास्तराचा एखादा फोटो मिळवला पाहिजे. कशाला? आणि तो तुम्हाला कोण देणार? देतोय कोण? त्या न्हाव्यान त्या दिवशी पत्ता दावला मला. जातो की आज रात्रीस घरी, असेल एखादा फोटो घरात. पण काय हो, त्या फोटोचं तुम्ही काय करणार? काय करणार? अगं बघ तर असं नाटक रस्तो म्हणतीस. पकड़ना पकड़ना.
नमस्ते सर। ठीक है, असा त्यांना मेकअप करा आणि ते गावड्याला पाठवून द्या। मिस्टर गावडे, यस सर, उद्या तुम्हाला ठकवडेला जायचं ठाऊक आहे ना? यस सर, उद्याच ते का? इन्स्पेक्टर साहेब, काय काम काढलं? काही नाही, गुन्हेगार सापडला। काय सरपंच, हेच ना ते मास्तर? होय, हेच की मास्तर। असं पुन्हा पडतात ना सगळ्या? काय वय, आता समोर उभं केलंच की त्याला? अस म्हणजे ओळख पटली तर काय गाडवे? वय, आता प्रत्यक्ष माणूस मोहरा आणून उभा केल्याव मग आता ह्योच के वय। चला गाडीत घेऊन चला त्याला। काय हो गाडी? अहो आपलं तर डोकसत चाललं। चला तू झगड्यांना चला। संभ्या, काय बदमाश रे यू मास्तर? चांगला गट्टू सुडीनी हे ना। मग त्या बाईला कुठे नेऊन इकलं का काय ते ना गुन्ह्यात ठेव? सर सापडला की नाही मास्तर? सापडला जातोय बघा चांगला तीन चार वर्ष रजवर गुलाबी हवा खायला। आता हे चला काय सरपंच, हेच ना ते मास्तर? होय, हेच की मास्तर। असं पुन्हा पडतात ना सगळ्या? खरंच की काय नाटक रचलं तुम्ही? मग अगं खरी गंमत रे ह्या मोहरच आहे। ते कसं? अगं पार एलबडून गेल्यात ती, त्यांचं चेहरं बघायला पाहिजे होत। अहो जेला मारलं तेलाच त्यांच्या मोहर उभं केल्यावर एडबडणारच की ते। मग फुला माझा एक कया साहेब, काय आज रातचं त्यांची वस्तीवर मीटिंग भरली। बरोबर, आज सगळी गोळा होणारच की तिथं। हा, आणि म्हणूनच आज रात्री वस्तीवर जायचं ठरवलंय मी। काय? अगं त्यांचं जे बोलणं होईल ते ऐकायलाच पाहिजे। ते वाघाच्या गुहेत जाणार होय तुम्ही रातच्याला? मग आणि कोणी बघितलं म्हणजे काय धडगत होईल तुमची? अगं ते काही नाही, मी नाही तुम्हाला जाऊ द्यायची। खुळे आहेस का काय? तसं म्हणावं तर काय तसं म्हणा, असला मोका सोडायचा होय मग एवढं कशाला जुळवीत आणलं? पाहतो जरा विचार करा, तुमच्या जीवावर बेतलं म्हणजे। आता हाय का जीव सांभाळून असली कामं जमत्यात होय? अगं येळ पडली तर नको का संकटात उडी टाकायला? अगं आज त्यांचं जे बोलणं होईल त्याच्यावर समजा उलगडा होणार आहे। काय नाही, मला आज जायलाच पाहिजे। खरंच जाणार तुम्ही? परत न जेवायला येतायचं ना? आलो आलो, चला जेवून घ्या। तू मर वाढायचं आलोच। फुला पिस्तूल नाही बघ, त्याच्यात भी नाही, त्याच्यात भी नाही। समजा उघडून बघितलं तर का? कुठं गेला असं?
असतील बैमान जात तुमची माझं अन्न खाऊन माझ्यावर उलटता म्हणजे असा काय गुन्हा घडला माझ्या हातनं गुन्हा असा का तसा मास्तरला जिता सोडून पुरला म्हणून सांगितलं स्वयं मला पाटील तोंड सांभाळून बोला तुमच्या वाणी लांडी लबाडी करणारी औलाद नाही माझी अजिबात तोड्याने बोलतोस वय वय अरे चा दारातलं पायताल थेट देवाऱ्या पुतूर चाललं की पाटील तुम्ही आपली पायरी सोडू नका दारात कण्याला पडलेलं कुत्र समजता का काय मला थुकतो तुमच्या असल्या टाकरीवर शिव निघालो बघा अरे जा का ख्या दाखवतोस काय मला ये येऊ द्या की मग सांगतो जा जा राम राम कुणाला जन्म हात लावलास त्याला आणि इकडे आता काय करू मोडतोय काय हात लागल्यावर काय करायचं माणसी नाही नाही माझं ऐक मी नाही जाऊ द्यायची तुम्हाला असं बिन हत्याराचं जाऊ नये माणसानं तुमच्या काही जीवाला धोका झाला म्हणजे नाही फुला मला गेलं पाहिजे नाही पण तुम्हाला कामाच्या वेळी माणसाला अडवू नये तुम्हाला माझी शपथ आहे तुला काय काळजी करू नकोस जातो बघा बक्कड रात झाली आहे तुम्ही त्या जाग्याला जायचं नीट उकरून बघायचं मनात शक नको खात्री तर करून घेऊ जा तुम्ही दार बंद करून घेऊ नको उघडच असू दे म्हणजे उघडं ठेवू वय उंदीर एकदा पिंजऱ्यात शिरला म्हणजे मग करू बंद ते सांगण मागणं जा तुम्ही अरे पुरलेला माणूस आहे त्या ठिकाणी आहे ना वं अरे यो बघ की होय की मग वडा माती शिवा हा वड माती बर सर अरे सरक लवकर जागेलाच आहे कापड बी अजून अंगावरच आहे ती हे बी अचीट झालं म्हणायचं अहो माझी तर घाबरगुंड उडालागत झाली होती म्हटलं या लोकांनी गडबडीनं कसा बी खड्डा खाणला आणि घाईघाईनं माती सारून तशीच पळून आलं का काय वय दुगदुगी असताना त्याला पुरला होता पण आता काही खोर नाही बघा पाटील त्या पिस्त्या विनाकारणी बलामत आली बघा जाऊ द्या लय माजला होता आता कुणाला का धरणार आपण बिनघोर झालो आणि आपण बी तोच मास्तर म्हणून सांगितलं हे बी लय बरं झालं कायमची कटकट मिटली कस हो तर बाबा जरा जाऊन बघू नये का बरं एवढा येळ लागला असेल का गे का अक्षी पात्रा म्हणजे वाट बघती असते तिची कोण आहे ग तुझा त्यो आणि वाय गा अगं काय चोरून कारभार चालवला शिओ म्हणजे काय बोलतोस तू हे काय बोलतोय अगं रोज बघतोय तुमचं काय सुदगुत चाललंय ते कसलं सुदगुत चाललंय कसलं
आणि अशाने सगळ्यांनी एक दिवस खड्ड्यात ढकलून मोकळी होशील तू. लावती आम्ही राहावं का जावं हे तरी आम्हाला सांग. पर मी म्हणते असं एक आहे की रान पेटवायला तुम्हा सगळ्यांनी झालं तरी काय. एक आहे तिथे आहे सगळा अर्धीच धुमसते. कुठला कोण पेटीवाला फळाचा आला काय आणि हे सगळं चाललंय काय. अरे तो काय खरा पेटीवाला आहे वय त्याचा सारा ठाव आहे मला. पण नाही तर धोंडा आहे पदरात पाडत रे कशाला. आणि होय उद्या काय अंधार जोखीम आली म्हणजे बरोबर आहे. अरे हे मोकळीच. अरे जावा की सगळी खडी पडायला. तर मग कशी सगळ्यांची मान खासात गुथवायला लागली ती. फलावती आता आम्ही काय फडात राहणार नाही. एक तर तो पेटवला इथे गेला पाहिजे नाहीतर आम्ही इथलं जाणार बघ. तर काय कशाला राहायची इथे. हे गाव काय इथले लोक काय आणि तू पाटील कुरड्याची ऊन ऊन कंस चोळल्या का पायाखाली चोळील सगळ्यांनी खासा असा. हो इथं भांडत काय बसलंय. काय झालं त्या पाटलांनी आपल्या पेटीवाल्याला बांधून ठेवलेलं. काय म्हणतोस वाड्यात. अरे तुम्ही कुठे चाललाय तिच्या मागणं जीव द्यायला. थांबा तिथंच बोल. तू खरा कोण आहेस. काय कारभार चालला होता तुझा. काय चोरून ऐकलं चाललं होतं तुझं. बोल नाही बोला. काय बोलतोय तो पाटील. यात काहीतरी काळ बिर दिसते मला. कुरपा चांगला कुरपा याला. एक हाड ठेवणार नाही हाड. कोण आहे पाटील. ही तमाशातली नाची दिसती. अरे बघताय का पकडा तो सटीला. गाडीवाल्याच्या रूपाने मला तेवच भेटला बघा. पाटलाचे लोक माझ्या पाटलात करते मला आश्रय द्या. नाही उपकार होतील माझ्या. हा जोडते मी तुम्हाला नाही. बर बता गाडी वळून घ्या. पाटलाचे लोक याच रस्त्याने मोर गेलेत. पळून चालली हात पाय हलवायचं नाही. आमच्या हातावर तू देता. कोण आहे ते गाडीत. कोण गोपाळा. होय गोपाळा खाय मी. पाटील गुमान हात सोडा तिथं नाहीतर जन्माचा छोटा करून ठेवीन. रावतीबाई टाका खाली उडी. गोपाळा माझ्यावर डाव धरतोस. विचारताय काय आणि कान नीट उघडं ठेवून ऐका. काय सांगणार आहेस. उद्या दिस उजळायच्या आत त्या पिकेवाल्याला घाई सोडला तर माझ्यासारखा वाईट कोण नाही. काय करणार आहेस तू. काय करणार आहे ते बोलून नाही दाखवणार. करून दाखवणार आहे मी. ठीक आहे चला. गंत्या थांब. चाललाच कुठ. खाल्ल्या घरच वास असं मोजलंस होय. तुझ्या पाया पडतो परत अशी चूक करणार नाही. देवा शपथ चूक करणार नाही. परत मला मारू नका. Thank you.
गावाची गावच्या पाटलाच्या काळ्या कर्माची त्या कर्माच्या पोटामध्ये लपून बसल्या मर्माची येशिला ब्रुटांगते नीच अधमाची नीच अधमाची वाणी
सुगवावी तशी शोभली, मास्तरीन होती नवीन शिकवण्यात प्रवीण गोरी गोमटी, छेड काढू लागली गाव गुंड कारटी गुंड कारटी, नाव्याचा आळला वस्तरा शिंप्याचा गुतला सोई दोरा, चाक फिरवू लागलं कुंभारा बापशा पैलवान मारी चक्रा, पाटलाची भंडरा जक्का पाटील भाऊ सखा नव्हती त्याला जाण, एके दिवशी राजक्का आली घरामध्ये बसली ठाण मांडून, समाचार घेतला पाटलाचा शेतवाडीचा इचारला जाव, जसा पुण्याईन पापाचा उतरला आब उतरला आब, तुम्ही झालं एकोपाला गेला लई भांडान, तिनं बोट मर्मावर ठेवलं नको ते दावलं गुपित बोलून, मी नवसावताची हौसा गिळून पैसा लुबाडलस तिला, काशी यात्रेला नेऊन तिला धाडलं स्वर्गाला धाडलं स्वर्गाला, पळवून आणली तळघरी डांबली जबरीन तिला,
25,000 अपराध पर मास्तर नी संग मास्तर झाला बेपत्ता, पाटला नी धड़धड़ीत खोटा केला बोभाटा पसरविली वार्ता, असा मांग जातीचा पुरा कसाई खरा ह्योच पाटील, ह्याची खाने सुमारी करा कळू दे जरा ह्याच कुळशील। सख्या भाणीला मारला ह्याना, ह्याना मास्तरचा केला खून, ह्याना झेल्याचे दमले माना, ह्याना डमली हो मास्तरीन, काणी ऐकून आभाळा पाटला दुभंग होईल धरणी। चुप प्रावती, आता तोंडातून प्रेम काढशील तर जीव हिसून टाकी। हे सगळं झालंच खोटं आहे। खऱ्याच खोटं आणि खोट्याच खरं करणारी जात नव आमची पाटील। मी सांगते हे खरं आहे सगळं। चुप, वर तोंडची बाब जाऊ नकास। काय पुरावा आहे तुमच्यावर? पाटील, ह्यो जिद्दा पुरावा हजर आहे तुमच्या बरोबर। मस्त शॉट आज शॉट तुम्ही। बोल पोपटा, आता काय पुरावा आहे? तीन तरह करीन पाटील। हा क्या पुरावा? कौन? पेटी वाला? कौन? तुम्ही आणि तुमच्या लोकांच्यावर वारंट बजावण्यासाठी मी आलोय। पकडा त्या हरामखोरांना। फुलावती, 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 अगं काय केलंस? मी तुम्हाला समज दिला होता त्या खरा केला। अगं पहिल्या भेटीत न कडक बोलली होती, तुम्ही म्हणाला तर मी जीव होती। शेवटी आपलंच तुमचं काम झालं ना, तुमचं काम झालं ना। तुम्ही तुम्ही खूप मोठ, खूप मोठ।